मागील काही दिवसांपासून विजेच्या स्मार्ट मीटरविरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत, त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील असे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले. मुंबईत भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात फडणवीस यांनी सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील असे स्पष्ट झाले. स्मार्ट मीटरचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये नितीन राऊतच्या काळात झाला आणि देवेंद्रजींनी सांगितलं कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातलं स्मार्ट मीटर लागणार नाही जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही. आणि सोबतच त्यांनी सांगितलं केवळ इंडस्ट्रीयल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लॉसेस आहे, ज्या ठिकाणी 100 रुपयाची वीज जातं पण 80 रुपये येतात, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लॉसेस थांबू शकतो अशा इंडस्ट्रीयल मीटरला त्या ठिकाणी LTHTला असे मीटर लागणार आहेत. जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई देवेंद्रजी करणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे.